श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न, बाळूमामांच्या नावानं चांग भलं। तर बाळूमामांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो, हीच मामांच्या चरणी प्रार्थना। तर मामा भक्त हो, जसं संपत्तीसाठी वारसा अधिकारी असतो, संपत्तीचे वारीस असतात, पण आपल्या कर्माचा वारीस कोण असतो याचा कधी विचार केला आहे का? खूप वेळा तुमच्या सोबत असे घडते की कोणी तुम्हाला त्रास देतो, तुमचे मन दुखावतो, तुमचे नुकसान करतो, तुमची फसवणूक करतो, किंवा जर या गोष्टी तुमच्याकडून घडल्या असतील तर त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या दुःखाचा अंत करण्यासाठी, तुमच्या मनातील विचारांचे वादळ यांना शांत करण्यासाठी आज देवाने तुमच्या समोर आणला आहे। त्यामुळे मामांची अशी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा आणि तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा आणि कमेंट मध्ये मामांचा जयघोष करायला मुळीच विसरू नका। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला जास्त विलंब न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रिय प्रेमळ मामा भक्तांनो, एकदा एक साधू तो आपल्या आश्रमातून भिक्षा मागण्यासाठी शहरात जात होता। आश्रमातून बाहेर पडताना वातावरण काहीसे दमट होते आणि हळूहळू पाऊस सुरू झाला। साधू म्हणाला, वाह प्रभू, किती छान हवामान तुम्ही निर्माण केले आहे, आणि भिजत असताना तो फक्त भगवंताचे स्मरण करत राहिला। वाटेत एका चहा विक्रेत्याला एक साधू पावसात भिजताना दिसतो। चहा विक्रेत्याला वाटले की साधू किती लांबून पायी येत आहेत। असा विचार करून चहा विक्रेत्याने साधूवर मेहरबानी केली आणि त्यांना बोलावून चहा व समोसे नाश्ता करायला दिला। साधू त्यांना आनंदी राहण्यासाठी अनेक आशीर्वाद दिले आणि ते पुढे गेले। चालताना साधू देवाचं आभार मानत होते। वाह देवा, तुझा महिमा अमर्याद आहे। परमेश्वरा, मला समोसे खायचे होते आणि तू काय व्यवस्था केलीस की मला न विचारता समोसे मिळाले आणि सोबत चहा पण आला। असा विचार करत, नाचत, पावसाचा आनंद घेत तो साधू पावसात आनंदाने नाचत नाचत चालत होता। पाणी साचलेले होते आणि ते पाणी नाचताना इकडे तिकडे उडत होते। पुढे वाटेत एक प्रेमळ जोडपे बसले होते आणि ते पाणी न कळत त्यांच्या अंगावर उडाले आणि ती प्रियसी तिच्या सोबत असलेल्या पुरुषास म्हणाली, त्या वृद्ध व्यक्तीने माझ्या अंगावरती पाणी उडवले आहे। हे ऐकून तो पुरुष रागवला आणि त्यांनी जोरात जाऊन त्या साधू बाबाच्या थोबाडीत वाजवली आणि तो साधू बाबा पाण्यामध्ये पडला। बाबा उठून देवाला म्हणाले, देवा, कधी न मागता समोसे देतो तर कधी न मागता थप्पड देतो का? वा प्रभू, तुझी लीला फक्त तुलाच माहित आहे। मग तो साधू उठला, हसला आणि देवाचे भजन गात आणि आनंदात नाचत निघून गेला। त्यानंतर थोड्या वेळाने ते जोडपे जात असताना तो पुरुष शिडीवरून घसरून पडला आणि त्याला जोरात मार लागला आणि तो बेशुद्ध पडला। आता ती मुलगी खूप अस्वस्थ झाली होती आणि ओरडू लागली की त्याने बाबांना थप्पड मारली आणि म्हणूनच बाबांनी श्राप दिला असावा आणि हे सर्व त्याच्या श्रापामुळेच घडले आहे। हे सर्व ऐकून गर्दी जमली आणि इकडे जमलेली लोक फार संतापली। आता बाबाला धडा शिकवावा लागेल
म्हणून सगळे मिळून त्या बाबांचा शोध घेऊ लागले. शेवटी बाबा सापडला. बाबा सापडताच त्या लोकांनी बाबाला मारायला सुरुवात केली. बाबा मरणार होते म्हणून म्हणाले, थांबा थांबा, मला सांगा तुम्ही लोक मला का मारताय. त्यावेळी जमलेल्या लोकांनी सांगितले की ज्या मुलांनी तुला नुकतीच थप्पड मारली होती तो तुझ्या श्रापामुळे बेशुद्ध पडला आहे. जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर तुम्ही श्राप देत फिराल काय. मग बाबा म्हणाले, तुम्हाला माहित आहे का की त्याने मला थप्पड का मारली. तेव्हा बाबांनी सर्व घडलेला प्रसंग सांगायला सुरुवात केली. बाबांनी सांगितले की मी रस्त्याने चालत होतो आणि रस्त्यावरती पाणी साचलेले होते. मी देवाचे आभार मानत आनंदाने जोर जोरात पाण्यामध्ये चालत होतो आणि न कळत ते पाणी त्या मुलीच्या अंगावर उडाले आणि तिचे कपडे खराब झाले आणि या कारणामुळे त्या मुलाने मला थोबाडीत मारली. आणि तुम्हाला माहित आहे जो वर बसलेला परमेश्वर आहे तो माझा मित्र आहे. आता वरील व्यक्तीने पाहिले असेल की त्याच्या जोडीदाराला थोबाडीत मारण्यात आली होती, त्यामुळे त्याच्या बदल्यात त्याने काहीतरी केलं असण्याची शक्यता आहे. आता मला काही कळत नाही की त्याचा महिमा फक्त त्यालाच माहीत आहे. आणि हो, मी कोणताही याला शाप दिला नाही. ही छोटीशी कथा सांगते की जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर सर्व काही चांगले होईल आणि आपल्या कृतींचे परिणाम कोठूनही आपल्यावर येतील, कारण आपणच आपल्या कर्माचे वारसदार आहोत आणि फक्त आपणच आहोत. आणि जर का कोणी तुमच्या सोबत वाईट कृत्य करत असेल, तुम्हाला दुखवत असेल, तर तुम्हाला त्याचीही चिंता करण्याची गरज नाही, कारण जो वर परमेश्वर बसला आहे आपले मामा त्याला कधीही माफ करणार नाहीत. म्हणून तुम्ही जीवनात कधीही चुकू नका. नेहमी सत्याच्या मार्गाने चालत राहा आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. प्रत्येक क्षणी सुखात दुःखात देवाचे आभार मानत राहा, मामांचे आभार मानत राहा आणि मग चमत्कार पहा. तुमच्या सोबत नेहमी चांगलंच घडेल. आणि जे वाईट वागतात त्यांना मामा शिक्षा नक्कीच करतील. बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भलं. मामा भक्त हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाला तर नक्कीच मदत होईल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. म्हणून शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मामांचा जल्लोष नक्कीच करा. तर मामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.